खाली घे डिसेंबर 1992 जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधले जे शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर पण होते आणि तो ढाचा जेव्हा पडला त्या ढाचा पडल्यानंतर तेथे जो ज्या विटा होत्या त्यातली ही एक वीट त्यावेळेला बाळा नांदगावकर घेऊन आले होते. त्यांच्याकडे खरं तर दोन विटा होत्या, एक आहे त्यांच्याकडे घरी, ही दुसरी वीट आहे. आणि तुम्ही जर ही वीट बघितलीत, त्याचं वजन बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं, का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा, कारण टेंडर्स निघायची नाही. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये मी देतो, तुम्ही याचं वजन करून बघा. पण आज आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता. आज काय वाटतंय तुम्हाला? आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं, ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत. काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात, ही वीट दिल्यावर? नाही, हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे. आता मला राम मंदिर ज्याच्या ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची, म्हणजे जी उठली असेल ती. कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचंय, पूर्ण व्हायचंय, तर ती एक वीट मला असं वाटतं मी लवकरच मिळवी. आज बाळासाहेब नाही आहे, परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं? खूप आनंद झाला असतं, खूप आनंद झाला असतं. आनंदात काय म्हटले असत? असं काय काय म्हण, तू डायरेक्ट साहित्यावरती गेला तो. ठीक आहे, मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण भेटत तुला ते अयोध्येला गेले इतर काही साहेबांना दिलेलं पत्र ओके. ठीक आहे का? अरे ती वीट दिसली नसली जर मी बोर्डवर घेतली असते तर. चला रोल. खरं माणूस कधी काही ठरवत नसतो, पण तुम्ही त्यावेळेला ठरवलेलं आणि आज तो दिवस उजाडलाय जेव्हा तुम्ही ती वीट दिलेली आहे. काय भावना आहे आज तुमच्या? नाही, तो प्रसंग आधी आठवला तर तो तुम्हाला सांगतो की प्रसंग फार भाका होता तो. त्यावेळेला माहिती नाही आम्हाला परत जिवंत येऊ की नाही ते. पण बाळासाहेबांचा आदेश होता तो तिकडतो तो सगळा भाग राममय झाला होता. आम्ही फैजाबादपासून चालत गेलो होतो, राममय झाला होता आणि त्याला फक्त जय श्रीरामच्या घोषणामध्ये तोडफोड चालू होती आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होती की जेव्हा जेव्हा राम मंदिर येऊ त्यावेळेला ती बाळासाहेबांना वीट सुपूर्द करावी म्हणून. त्याला आज 32 वर्ष झाली. आता बाळासाहेब नाही तर आमच्या दृष्टीने आमचे बाळासाहेब राजसाहेब असे, त्यामुळे मला प्रतिकृती माझ्या साहेबांमध्ये दिसते
आणि म्हणून ते स्वप्न पूर्ण झालं. तर योगायोग पहा की 22 जानेवारीला ते मंदिर असं शुभारंभ झाला, ओपनिंग झालं, आणि 23 जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिवस, आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं होतं. बाळासाहेब नाही त्याला गायचे करते, पण त्यांना खूप आनंद झाला असता. आणि म्हणून हा एक ठेवा आहे. तिथे आम्ही गेलो होतो, गेलो होतं शिवसैनिकांनी, त्यासाठी बाई मध्यंतरी अनेक चर्चा सुरू होत्या, कोण गेलं कोण नाही गेलं यावरून काय वाटत तुम्हाला त्यावेळेचं वातावरण? त्यावेळेला वातावरण असं होतं की आमच्या नगरसेवकांची फळी त्यावेळेला गेली होती, पाच अशा प्रकारची वीट कोणी आणली असेल असं मला वाटत नाही, पण मला त्यावेळेला सुचलं काय मला माहिती नाही, आणि म्हणून मी ती वीट त्यावेळेला आणल्या होत्या, 2 वीट आणल्या होत्या. एक माझगाव ते मी कार्यालय बांधलं होतं, त्या कार्यालय बांधताना खाली एक वीट काढली होती, आणि ते शिवसेनेला मी सुपूर्द केलं कार्यालय, आणि आता ते यशवंत जाधवनी एकभूत केलं ते कार्यालय, मी शिवसेनेला दिलं होतं ते कार्यालय बांधून, तर मी मनसे राहिलेलं शिवसेनेला दिलं होतं ते, आता काय ते कार्यालय नाही, पण हे एक वीट मी 32 वर्षापासून जपून ठेवली होती, ते एक माझ्यासाठी तो एक वेगळा ठेवा होता. म्हणून बाई काय नाही, नांदगावकर साहेब आज बैठक पण झाली आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची सर्व पदाधिकाऱ्यांची, मनसे प्रमुखांनी काय सूचना दिल्या पदाधिकाऱ्यांना? नाही, एकरूप होऊन काम करा, आणि तुम्हाला कुठली ताकद हरवू शकत नाही, तुम्ही जर एकरूप असाल तर थोडा माझ्यावर विश्वास ठेवा, नक्कीच काहीतरी झाले. उमेदवाराच्या संदर्भात काही चर्चा? अजून नाही चर्चा नाही, अजून नाही, साहेब सांगतील तो उमेदवार. तुम्ही म्हणाल की यशवंत जाधवांनी शाखा घेऊन केली, गाठायला त्यांना मिळालेली शाखा, त्यांनी 2 शाखा होत्या, त्यातली 1 शाखा तो बोलला मला द्या, ही तुम्हाला घ्या का दुसरी तुम्हाला द्या, तर ती त्याच्या वाटेला ती मिळाल्या, तर विनंत केली त्याच्या वाटेला ती गेली, तर त्यात बांधली होती मी ती, काय हरकत नाही, तो माझा तुला सहकारी, ठीक आहे, हे घ्यायचं असेल तर एक मिनिट वाचूया आपण, एक हो एक मिनिट.